नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभेचं वारं वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे संकेत मिळाले, काही दिवसांपूर्वी मिळाले होते. मात्र त्याच मतदारसंघावर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दावा केला जातो. या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कायमच चुरस असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक राजकारणामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये रस्सी खेच होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आता ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांकडून दावेदारी सुरू झाली. यामुळे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे अमोल पवार ही जागा लढवण्याची दाट शक्यता आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अतुल देशमुख, सुधीर मुंगसे आणि रामदास ठाकूर हे इच्छुक आहेत. तर शिवसेना गटातून जिल्हा प्रमुख अशोक खांदेभराड, अमोल पवार, शिवाजी वरपे, बाबाजी काळे, रामदास धनवटे, विजया शिंदे आणि संजूभाऊ घनवट असे इच्छुक आहेत. गेली 20 वर्ष राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ यामध्ये 2014 धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. तो म्हणजे स्वर्गीय सुरेश मोरे यांच्या रूपाने खेड तालुक्याला शिवसेनेचा पहिला आमदार मिळाला होता. नाहीतर त्याआधी जर आपण पाहिलं तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ही नेहमीच दुसऱ्या नंबरवर राहिली. खेड आळंदी विधानसभेत शिवसेनेची ताकद आता मोठी आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटातून विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर विरोधक माजी उपसभापती व खेड आळंदी विधानसभा निवडणूक समन्वयक अमोल पवार यांचं नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. अमोल पवार यांचं खेड तालुक्यातील सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे सर्व विरोधक एकत्र येऊन विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांना चांगली टक्कर देऊ शकतात. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जर आपण पाहिला तर 1999 विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार म्हणून नारायणराव पवार निवडून आले. त्यानंतर 2004 ते 2014 पर्यंत राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व गाजवलं. मात्र 2014 शिवसेनेचे सुरेश मोरे यांनी राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते यांना पराभूत केलं. तर दिलीप मोहितेंनी देखील हा पराभव पचवत 2019 विधानसभा निवडणूक मध्ये परत एकदा कम बॅक केला. त्यामुळे गेल्या 4 निवडणुकांचा इतिहास पाहता जर इथे तिरंगी लढत झाली तर त्याचा फायदा हा नेहमीच दिलीप मोहिते यांनाच झालाय. परंतु 2014 झालेल्या निवडणुकीत जरी भाजपकडून उमेदवार दिला गेला होता तरी शिवसेनेच्या स्वर्गीय आमदार सुरेश मोरे यांना विजय मिळाला होता. शिवसेनेच्या या विजयाचं कारण म्हणजे त्यावेळी तयार करण्यात आलेली परिवर्तन आघाडी. 2014 सर्व विरोधकांनी एकत्र येत परिवर्तन आघाडी उभी केली व त्यातून दिलीप मोहिते यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा ही परिवर्तन आघाडी उभी करण्यात अमोल पवार यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. आताच्या निवडणुकीत सुद्धा दिलीप मोहिते यांना पराभूत करायचं असेल तर परिवर्तन आघाडी करावी लागेल अशी पूर्ण तालुक्यामध्ये चर्चा आहे. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्याने राजकीय चित्र हे पूर्णपणे बदलले. जिल्ह्यात अनेक मतदारसंघात काही पक्षांनी नवे चेहरे उभे केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर काही विद्यमान आमदारांना आता पक्षाचं तिकीटच मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत आणि हे सर्वजण अजित पवार यांच्याशी निगडीत आहेत किंवा यांच्या पाठीशी आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत 4 पैकी 2 जागांवर मतदारांनी शरद पवार गटाला पसंती दिली. विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावर बरंच काही अवलंबून आहे. त्यासोबतच शरद पवार मवियामध्ये या जागांवर दावा करू शकतात तर अजित पवार सत्ताधारी आघाडीकडून आपले उमेदवार हे उभे करू शकतात. मात्र आता हे सर्व चित्र तिकीट वाटप झाल्यानंतरच स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर असाच कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा. पुण्यावरून मी साक्षी.